नमस्कार बंधु आणि भगिनींनो, मी महादेव पाटील आज एका विशिष्ट विषयावर माहिती देणार आहे आणि तो विषय म्हणजे क्रिप्टो करन्सीवर आधारित आहे। तर बऱ्याच दिवसांनी मी आज तुमच्या समोर आलेलो आहे। जवळजवळ 4 महिने आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेला नाही, तर या 4 महिन्यांमध्ये मी या विषयावर संशोधन करत होतो आणि या विषयावर संशोधन पूर्ण झाल्यानंतरच मी हा आता व्हिडिओ बनवत आहे। तर आपल्या जे सबस्क्राइबर आहेत, 2,66,000 जे सबस्क्राइबर आहेत, त्या सबस्क्राइब लोकांचा फायदा व्हावा या उद्देशाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे। तर आपण आपली जी गुंतवणूक आहे ती जमिनीमध्ये गुंतवत असतो, तसेच घर मालमत्ता इतर कोणत्याही स्वरूपाची मालमत्ता अशा प्रकारे आपण गुंतवत असतो। त्यानंतर बँकेमध्ये FD करत असतो, RD करत असतो, अशा प्रकारची सुद्धा गुंतवणूक करत असतो। तसेच शेअर मार्केटमध्ये सुद्धा आपण गुंतवणूक करत असतो। तरी आपली जी गुंतवणूक आहे त्या योग्य पद्धतीने आणि डोक्याने जरी केले तर तुमचे पैसे बुडणार नाहीत याची खात्री असते। मोठमोठे जे उद्योगपती झालेले आहेत तर त्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवून ते फार मोठे झालेले आहेत। भविष्यामध्ये जी काही गुंतवणूक करायची आहे आपण ते या बिटकॉइन्स क्रिप्टोकरन्सी मध्ये आपल्याला गुंतवणूक करायची आहे। जसं आपण जग बदलल तसं आपल्याला स्वतःला बदलावं लागतं। आज आपण रेडिओ पासून मोबाईल पर्यंत या सर्व प्रकारचे बदल पाहत आलेलो आहोत आणि हा सर्व बदल आपण स्वीकारलेला आहे। तसाच हा क्रिप्टोकरन्सीचा हा पर्याय सुद्धा आता उपलब्ध झालेला आहे। आपल्या भारताचा जो रुपया आहे, जर आपल्याला अमेरिका ऑस्ट्रेलिया या देशात जायचं झालं तर तिथला जो डॉलर आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट करावा लागतो आणि आपल्याला तिथं व्यवहार करू शकतो। आपण जी क्रिप्टोकरन्सी आहे त्या करन्सी मध्ये देवघेव व्यवहार सुद्धा सुरू झालेले आहे, खालच्या ग्राउंड लेवल पर्यंत पोहोचलेलं आहे, परंतु भविष्यात हे सुद्धा वादळ आपल्या जीवनात येणार आहे। त्यासाठी आपण आजपासूनच सज्ज राहिलं पाहिजे। तर या क्रिप्टोकरन्सी विषयी थोडीशी माहिती घेऊ आपण, त्याचा इतिहास बघू आपण। तर हा सुरुवातीला बिटकॉइन फक्त एकच होता कॉइन, तर हा सतोशी नाकामोटो या नावाच्या एका शास्त्रज्ञाने क्रिप्टोकरन्सीचं एक कॉइन तयार केलं होतं आणि ते कॉइन एक लिमिटेड कॉइन असतील आणि त्याच्यावर कॉइन निर्मिती होऊ शकणार नाही असं त्यांना सांगितलं होतं। तेवढे लिमिटेड कॉइन आता जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे, पर ह्याच्यापेक्षा कॉइन वाढू शकत नाही। त्याच्यामुळे याची जी व्हॅल्यू आहे, ज्यावेळी 2007 दरम्यान या बिटकॉइनची किंमत साधारण 5,000 रुपये होती, तर आज या बिटकॉइनची किंमत 50,00,000 रुपये झालेली आहे। तर हा जो मोठा बदल आहे तो आपल्या डोळ्यांनी बघत आहोत आपण। तर सुरुवातीला आपल्या सगळ्यांचा विश्वास नव्हता याच्यावर की क्रिप्टोकरन्सी म्हणजे एक जुगार असेल, बिटकॉइन म्हणजे हवेचा एक फुगा असेल, तो कधी फुटेल काय सांगता येत नाही, परंतु हे सत्य आपल्याला आता स्वीकारावं लागलेलं आहे। बिटकॉइन चलन एक आभासी चलन आहे आणि हे जे चलन आहे ते कॉम्प्युटरने निर्माण केलेलं असतं आणि हे कॉम्प्युटरने निर्माण केलेलं चलन भविष्यामध्ये अस्तित्व आपलं सगळीकडे पसरायला लागलेलं आहे आणि भविष्यामध्ये याच्याविषयी निगेटिव्ह विचार न करता तर ह्या जे क्रिप्टोकरन्सी आहे तर त्याचा खरोखर आपल्याला जर फायदा करून घ्यायचा असेल तर आतापासूनच गुंतवणूक केली पाहिजे। कारण बिटकॉइन सारखे आज मार्केटमध्ये शेकडो कॉइन्स आलेले आहेत आणि प्रत्येक कॉइन्स आपलं अस्तित्व निर्माण करण्यात आलेलं आहे आणि हे जे जागतिक पातळीवर एक नवीन चलन निर्माण झालेलं आहे त्या चलनाचं आपण स्वागत केले पाहिजे आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे। माझा सुद्धा पोर्टफोलिओ मी तुम्हाला दाखवणार आहे आणि कशा पद्धतीने हे ट्रेडिंग करायचं ते सुद्धा दाखवणार आहे। तर त्याची जी माहिती आहे ती मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवणार आहे, तर त्याची प्रत्यक्ष माहिती तुम्ही आता घेऊ शकता। नमस्कार, आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहोत। तर अशा प्रकारे आपल्या मोबाईलची स्क्रीन असते, तर याच्यामध्ये जे प्ले स्टोअर लिहिलेलं आहे त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर आपल्या भारताचं जे स्वदेशी ॲप आहे वजीरएक्स, तर वजीरएक्स म्हणून टाईप करायचं। तर हे वजीरएक्स म्हणून असा ॲप येतं इथं, जे वजीरएक्स बिटकॉइन क्रिप्टो ट्रेडिंग एक्सचेंज इंडिया, तर अशा प्रकारे हे जे ॲप आहे ते इन्स्टॉल करा। ते इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करा। आता माझ्यात इन्स्टॉल केलेलं आहे, मी डायरेक्ट ओपन करतो। तर अशा प्रकारचे हे ॲप आहे। तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला साइनअप करावं लागतं। साइनअप करत असताना अगोदर हे तुम्ही ॲप इन्स्टॉल करून ठेवा। इन्स्टॉल करून ठेवल्यानंतर मी तुम्हाला आता सांगतो आहे, याच्यामध्ये मी तुम्हाला व्हॉट्सअपला सुद्धा लिंक पाठवेन। व्हिडिओच्या खाली पण लिंक दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे। तर त्या लिंकचा उपयोग करून तुम्ही वजीरएक्स ॲपमध्ये साइनअप करायचं आहे। तर ते कशा पद्धतीने करायचं ते सांगतोय मी तुम्हाला। अशा प्रकारचं तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं जाईल। ज्यांना ज्यांना व्हॉट्सअपला पाठवायचं आहे तर त्यांनी आपला व्हॉट्सअप नंबर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून पाठवायचा आहे, त्यांना मी ही लिंक व्हॉट्सअपला पाठवतो। आणि व्हॉट्सअपला पाठवल्यानंतर याला टच करायचं, याला खाली टच करायचं, याला टच केल्यानंतर ब्राउझर
आणि मोहर असं येईल. वजरेक्स ॲप तुम्ही इन्स्टॉल केलं नसेल ब्राउझरमध्ये जाऊन तुम्ही वजरेक्स ॲप सुरू करू शकता. तर इथं जे लोक पी सीवर आणि लॅपटॉपवर काम करणार आहेत तर त्यांनी ब्राउझरमध्ये जायचं आणि त्यांनी लॅपटॉप आणि पी सीवर काम केलं चालतं आहे. आणि ज्यांना मोबाईलवर काम करायचं आहे तर त्यांनी मोहरमध्ये क्लिक करून वजरेक्स ॲपला क्लिक करायचं. वजरेक्स ॲपला क्लिक केल्यानंतर याच्यामध्ये आपला ईमेल ॲड्रेस टाकायचा. इथं ईमेल ॲड्रेस टाकायचा जो काय असेल तो. त्याच्यानंतर पासवर्ड आपल्याला तयार करायचा. त्याच्यानंतर कन्फर्म पासवर्डमध्ये डबल पासवर्ड टाका आणि तो कन्फर्म करा. आणि हा पासवर्ड तुम्ही लिहून ठेवा. तो कोडवर्डच्या भाषेतसुद्धा लिहून ठेवला चालेल किंवा कुणालाही सापडू नये अशा प्रकारे हा पासवर्ड तुम्ही तयार करा. हे जे खाली कोड दिलेलं आहे तुम्हाला MDUTB9HZ हे तुम्ही त्या तुमच्या साइनअपच्या वेळी हे वापरायचं आहे आणि खाली साइनअप करायचं. साइनअपला क्लिक केल्यानंतर तुम्हाला वजरेक्स ॲप ओपन होईल. वजरेक्स ॲप ओपन झाल्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन असेल, आधार कार्ड असेल किंवा मतदान ओळखपत्र असेल तर त्याचं समाविष्ट करून तुम्ही KYC पूर्ण करायचे आहे. आणि 24 तासाच्या आत तुमची KYC पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर ह्याच्यामध्ये लॉग इन, साइनअप, तुमचा ज्यावेळा पासवर्ड तयार होईल त्यावेळा लॉग इन करायचं आहे तुम्हाला. लॉग इन करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर अशा प्रकारचा सर्व इंटरफेस येईल तुम्हाला. तर हा इंटरफेस तुम्ही बघून घ्यायचा आहे. तर हा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला इनर INR म्हणजे भारतीय रुपये, USDT म्हणजे अमेरिकेचे डॉलर, WRX म्हणजे वजरेक्सचं हे कॉईन आहे आणि BTC मध्ये पण आहे, P2P आहे आणि STF आहे. हे सर्व प्रकार मी पुढे तुम्हाला भविष्यामध्ये सांगणार आहे. आपले जे भारतीय रुपये आहेत त्याच्या पेअरमध्ये ह्या ज्या कॉईन्स आहेत तर ते कॉईन्स आहेत बघा, 1 इंच, EDA, ॲटम, बॅट, BCH, DNB, BTC, BTD, BSD, CHR, CRV अशा प्रकारचे भरपूर कॉईन्स आहेत. तर हे कॉईन्स बाय करत असताना जो कॉईन आपल्याला बाय करायचा आहे तर त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली तर हे लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा कॅप्चा कोड येईल आणि तुमच्या ईमेलवर सुद्धा तुमचा हा कोड नंबर जाणार आहे. असं तुमच्या मोबाईलवर OTP येईल आणि OTP आल्यानंतर इथं कॉपी करायचं. कॉपीनंतर पेस्ट करायचं, ऑथेंटिक करायचं. ऑथेंटिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा खाली मधला जो ऑप्शन होतो आहे बाय आणि सेलचा त्याला क्लिक करायचं आणि तुमच्याकडे जे पैसे आहेत त्याला 100%, 25% तुम्ही बाय करू शकता. तर अशा प्रकारे हे आहे. आणि पैसे कसे टाकायचे याच्यावर ते सांगणार आहे माहिती तुम्हाला. पैसे टाकायचं असताना इथं फंड म्हणून आहे तर हे फंड तुम्हाला दिसतो. आता याचं 60,000 माझा पोर्टफोलिओ आहे. जवळजवळ मी याच्यामध्ये 1,000 रुपयेपासून सुरुवात केली होती. जवळजवळ 60,000 रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. म्हणजे ॲक्च्युली माझे ह्याच्यात पैसे 50,000 रुपये आहेत आणि 10,000 रुपये मला ह्याच्यातून नफा मिळालेला आहे. तो नफा मी इथं दाखवत आहे तुम्हाला. आणि माझ्याकडे कॉईन्स कोणते कोणते आहेत, EOS आहे, UAE 27 कॉईन्स आहेत, 18,000 रुपयेचे आहेत, XRP आहे, 14,000 रुपयेचे 108 कॉईन्स आहेत, वजरेक्सचं कॉईन आहे, 45 कॉईन आहेत, 12,800 रुपयेचे आहेत, BTD आहे, 7,982 कॉईन आहेत, 5,825 रुपयेचे, EDA आहे, 44 कॉईन्स आहेत, 5,117 रुपयेचे, विन कॉईन आहे, 7,783 कॉईन आहेत, 975 रुपयेचे, इजी कॉईन आहे, 0.28 आहेत कॉईन, तर 643 रुपयेचे आहेत, हॉट कॉईन आहे, 314 कॉईन्स आहेत, 493 रुपयेचे आहे, झील आहे, 21 कॉईन आहे, 427 रुपयेचे, डॉग कॉईन आहे, 16 कॉईन आहेत, 399 रुपयेचे, डॉग कॉईन आहे, 37 कॉईन्स आहेत, 343 रुपयेचे, आणि USDD .0000684.005 अशा प्रकारे आहे. तर हे कॉईन्स माझ्याकडे उपलब्ध आहेत. तर तुम्हीसुद्धा ज्यावेळी गुंतवणूक करणार आहे प्रत्येक कॉईनमध्ये थोडी थोडी गुंतवणूक करायचं. म्हणजे तुम्हाला तोटा झाला तर जास्त तोटा होणार नाही आणि नफा झाला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे नफा होणार आहे. तर मालमत्ता वगैरे घेत असतो त्याच्यामध्ये आपल्याला आपलं आयुष्य खर्च होतं आणि त्यावेळा कुठं नफा मिळतो. परंतु ह्याच्यामध्ये 24 तासामध्ये सुद्धा नफा मिळू शकतो, 48 तासामध्ये सुद्धा नफा मिळू शकतो, एका आठवड्यात सुद्धा नफा मिळू शकतो, एका महिन्यात सुद्धा नफा मिळू शकतो आणि एका वर्षात सुद्धा चांगला नफा मिळू शकतो. त्याच्यामुळे हे भवितव्यासाठी गुंतवणूक फार चांगली आहे. तर अशा प्रकारे ह्याच्यात तुमचं सगळे कॉईन दिसतात. तर आता पैसे कसे पेड करायचे ते सांगतो. आता इथं इनर लिहिलेलं आहे. तर INR म्हणजे इथं डिपॉझिट आहे. तर इथं डिपॉझिटचा ऑप्शन आहे, त्याला डिपॉझिट म्हणून क्लिक करायचं. तर अशा प्रकारचं आलेलं आहे, इन्स्टंट डिपॉझिट अवेलेबल, IMPS, RTGS, NEFT अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं तुम्ही करू शकता. आणि तुमच्या पर ट्रान्झॅक्शनला 5.9 रुपये एवढा चार्जेस बसणार आहे आणि कमीत कमी 100 रुपयेचं तुम्ही पैसे डिपॉझिट करू शकता. सध्या भीम ॲप, गुगल ॲप यांच्यावर सपोर्ट केला जात नाही. याला क्लिक केल्यानंतर तुमचं एक बँक खातं तयार होईल. अशा प्रकारे सगळं बँक खातं, अकाउंट नंबर, IFC कोड, अकाउंट टाईप,
त्याच्यानंतर हे जे तुम्हाला खाल्लेलं आहे बेनिफिशियरी नेम तुमचंच नाव येतं आणि ICICI बँकेचं अकाउंट नंबर येतो, तुमचा अकाउंट नंबर येतो, IFSC कोड येतो आणि करंट अकाउंट येतो आणि हे तुमच्या बँकेत थ्रू ह्या अकाउंटवर पैसे टाकायचे आहेत. आता कन्फ्युजन होऊ नका, कारण आपलं जे नाव येतं त्या नावावरच पैसे टाकायचे आहेत आणि ते वजिरेक्स त्या तुमच्या ट्रेडिंगसाठी पैसे तुम्हाला इनरमध्ये टाकून देतं. आता ह्याच्यात पैसे टाकल्यानंतर वजिरेक्स तुमचं या इनरमध्ये पैसे जमा होतात. तुमचं सर्व डिपॉझिट आहेत बघा, सुरुवातीला जे डिपॉझिट केलं ते 1000 रुपये आहे, त्यानंतर 1000 1000, इथं 100 1000, इथं 10 हजार, 14 हजार रुपये काढलेले आहेत आणि हे जे कट झालेले पैसे आहेत 6 6 रुपये कट झालेले आहेत ते वजिरेक्स कट करून घेतं. तर परत 1000 1000 1000, त्यानंतर 15 हजार, 1890 काढलेत, त्यानंतर 1000 टाकलेत, नंतर जवळजवळ 800 रुपये टाकलेत मी, परत 9 हजार टाकलेत, 19 हजार टाकले, 20 हजार टाकलेले आहेत, परत 10 हजार टाकलेले आहेत, परत 2500 टाकलेले आहेत, परत 500 टाकलेले आहेत. तर आपला पोर्टफोलिओ जेवढा चांगला असेल, जेवढे कॉइन्स तुमच्याकडे असेल तर तेवढा तुम्हाला फायदा होणार आहे. तर तुम्हाला आता पैसे कसे टाकायचे ते सांगतोय मी तुम्हाला. तर आपल्या ॲपमध्ये जायचं, आपण आपलं जे SBI योनो ॲप असेल तर योनो ॲपमध्ये जायचं, हे योनो ॲपमध्ये लॉग इन करायचं, अशा प्रकारचं लॉग इन करायचं आहे तुम्ही. असं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला योनो पेमधला जो ऑप्शन आहे योनो पे त्याला क्लिक करायचं, त्याला बँक अकाउंट करायचं आणि इथं जे बेनिफिशियरी अकाउंट आहे त्याला ॲड करायचं. ॲड करत असताना तुम्हाला तुमचा प्रोफाईल पासवर्ड आहे तो माहिती पाहिजे आणि प्रोफाईल पासवर्ड करत असताना इथं तुम्ही ॲड अकाउंट करू शकता. मी इथे ॲड अकाउंट केलेलं आहे, तर अशा प्रकारचं माझं ॲड अकाउंट झालेलं आहे, ICICIचा बँक ॲड केलेलं आहे आणि इथं अमाऊंट आपण कितीही टाकू शकतो, आपल्याला जेवढी टाकायची आहे तेवढी टाकू शकतो, 1000 रुपये का असेल ते टाकू शकतो आपण टाकायची आणि आपलं मॅक्झिमम लिमिट काय असेल ते ठेवायचं आपण. आता मी इथं 1 लाख रुपये ठेवलेले आहेत आणि इतर रिमार्क काय गुड वगैरे काय लिहायचं असेल तर लिहायचं, ते पर्याय आहे. नंतर नेक्स्ट मारायचं, नेक्स्ट मारल्यानंतर तुम्हाला पुढं बँकेतून OTP येतो, तो OTP टाकायचा आणि ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल झालं की हे लॉग आउट करा. परत तुमच्या ॲपवर इथं पैसे जमा झालेले दिसतील तुम्हाला इनरमध्ये आणि इथं जमा झाले काही वेळा 30 मिनटं लागतील, काही वेळा 1 तासभर लागेल, परंतु जमा होतील तुमचे पैसे. आणि जमा झाल्यानंतर तुम्ही इथं मार्केटमध्ये जायचं, मार्केटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला जे हवं ते कॉईन हे बाय आणि सेल ऑप्शन दिलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्हाला इथं लिमिट आहे, लिमिट तुमचं तुम्ही टाकू शकता. इथं इथं जे काय लिमिट टाकायचं आहे ते लिमिट टाकू शकता. इथं टाकल्यानंतर इथं अमाऊंट टाकायची, जे काय लिमिट आपल्याला ह्या लिमिट लोएस्ट प्राईसला असलं की खरेदी करायचं आहे, मग ते अमाऊंट टाकायचे आणि तुमचं ते डन करायचं आणि तुमचे ॲटोमॅटिक ते ऑर्डर तुमचे पास होईल. बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे हे वजिरेक्स ॲप आहे, त्याचा चांगल्या प्रकारे फायदा घ्या. धन्यवाद, नमस्कार.